आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने अपात्र कर्जमाफी नोटीसीची होळी, तहसील ऑफिस समोर शंखध्वनी आंदोलन. शिरोळ येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालय येथे अपात्र कर्जमाफी नोटीसीची होळी करून शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदार गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. कर्ज माफीचे निकष चुकीचा आहे, त्यामुळे अनेक प्रामाणिक शेतकरी अपात्र ठरले आहेत. या नोटीसीची होळी करण्यात आली. यावेळी सहाय्यक निबंधक यांच्या दालनासमोर रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी आपल्या भावना आम्ही वरिष्ठांपर्यंत पाठवू असे आश्वासन सहाय्यक प्रदीप मालगावे यांनी दिल्याने कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. निवेदन देऊन योग्य प्रकारे कर्जमाफी मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी दादासो देशमुख, श्रीपाद पडळकर, पोपट गावडे, किसन माने, आनंद गावडे, रमेश मोरे, आकाश राणे, अल्ताप मुल्ला, अमित काळे, योगराज कोळी, महावीर वळीवडे, मनोहर गंगधर यांच्यासह अनेक रयत संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे योजना चालू केली होती. त्या योजनेमध्ये जे अट्यांनी निकष घातलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या चुकीच्या निकषामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरली आहे आणि ज्या आम्हाला अपात्र झालेल्या नोटिसा आलेल्या आहेत त्या नोटिसा आम्ही स्वीकारणार नाही. स्वीकारलेल्या नोटिसा आम्ही आज जाळण्यात येत आहेत आणि पुढील निवेदन आम्ही देण्यासाठी जात आहोत.